गोवा ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन हांच्या ट्रेनिंगाच्या समारोपाच्या कार्यक्रमात माझ्या बरोबर आमचे या कॉर्पोरेशनचे व्हायस चेअरमॅन असतात बरोबर वाळपयचे हेल्थ ऑफिसर असतात तुमचे एम डी आसात बाप नवती तुमचे बाकीचे सेक्युरिटी ऑफिसर्स आसात आणि तुम्ही सगळे म्हणजे मोगाळ भावानो आणि भयणांनो ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन म्हाका याद जाता म्हणजे जेन्नाच्यान फॉर्म झाला त्यांनाच्यान ह्या ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनाकडे हा अटॅच असा हा फाउंडर डायरेक्टर असा ह्या कॉर्पोरेशन हा एक मुद्दा मुद्दामून सांगता की कॉर्पोरेशन फॉर्मूय त्यांना त्या खाती केले की के एक रेगुलर जॉब मिळतो एक कॉर्पोरेशनांक शिस्त उरची आणि आमचे ज्यांच्यानी आपले शिक्षण कंप्लीट करू शकले ना वेरियस रिजन म्हणजे रिजन्स कदाचित म्हणजे तो तितको स्किल ना कदाचित कोण ॲड्युकेशन घेऊक कोण कदाचित त्यांना पास जाऊ शकत तुमच्या तुमच्यामध्ये बी कोण दहावी फेल असतो कोण बारावी फेल असतो कोण ग्रॅज्युएट फेल असं अशा म्हणना बट बिकॉज ऑफ जॉब तुम्ही आज हंगा जॉईन झाल्या तुमच्या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन बट सिन्सियरिटी ही आपल्या जॉबाकडे दवरप हे तितकेच महत्त्वाचे असा दीस जॉब हो तुमचं प्रोबेशन सोपल्या उपरांत हा परत सांगता प्रोबेशन सोपल्या उपरांत परमन्ट जॉब बऱ्याच जणांना दिसता की ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनतला जॉब म्हणजे तो टेम्पररी जॉब काय किती हो जॉब जो असा होती तुमचं प्रोबेशन पिरियड सोपला का तो परमनंट जॉब असतो म्हणून तर हा तुम्हाला सगळ्या रिक्वेस्ट करता की जितके तुम्ही सिनसिअरली वागतले आपला कमिटमेंट जॉबाकडे दवरतले आपली सिनसिरीटी जितकी असतं तितके तुम्ही प्रोग्रेस करू शकतले आणि थोड्याच दिसांनी सेक्युरिटी गार्ड म्हणून असं त्यांचे प्रमोशन ते सेक्युरिटी सुपरवायझर जाते आसा आणि इन हांव परत सांगता आता कशा होम गार्डात म्हणजे पुलिशेंत रिजर्व पोस्ट असतात फॉर द पुलीस डिपार्टमेंटाक त्या खातीर यू अपग्रेड युअर कॉलिफिकेशन मिस्टर तुमकां सदोती तुमचो जॉयंट एम डी सांगत असता की तुम्ही हांगासरूच थारपाची गरज ना तुमचे एज्युकेशन अजूनही तुमच्या अपग्रेड करूं येता म्हणजे कोणतरी दहावी झाला जर त्याच्यात बारावीचे एड्युकेशन घेऊ येता बारावी झालं जर त्याच्यात एक्स्टर्नल ग्रॅज्युएशन करू येता गोवा बोर्डाकूय असा युनिवर्सिटीन असा भायले युवर्सिटी असा कारण आता कदाचित त्यांना पैसे ना म्हणून शिकू शकतो तुमका आता व्यवस्थित रित्या पेमेंट मेळून तुम्ही तुमचे कंप्लीट करपाक शकतले ते कंप्लीट करू येता इन फ्युचर गोवमेंट विचारधीन असा की ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनातले काही पोस्ट बी एवरीवेर इन हॉस्पिटल्स आम्ही पळयता सगळ्या गोर्मेंटच्या हॉस्पिटलांनी ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनचा मेजर रोल असतो त्याच्या खाती खरोखरूच हा सगळ्यांचे अभिनंदन करता ती सिनसिरिटी आणि कमिटमेंट आपल्या कामाकडे आसची फुडे तुम्ही ती सिनसिरिटी कमिटमेंट आपल्या कामाकडे दवरतलो डे बाय डे दे आपलो डॅव्हलप आपलं प्रोग्रेस तुम्ही करून घेतले आणि निश्चितच म्हणजे जीवनात आम्ही हंगासूनच न थारता म्हणजे आणखी व्हडल्यो अचिवमेंट ज्यो करत जाय ते तुम्ही करपाक शकतले आणि निश्चित आपल्यातल्या एबिलिटीचेर एबिलिटीचे ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन आनीकूय खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळी वेगवेगळे ह्युमन रिसोर्स तयार करपा खातीर स्टेटींत म्हणजे आमची संकल्पना असा की वेगवेगळी कामां आम्ही ह्युमन रिसोर्सच्या मार्फत करू शकता कदाचित आम्ही म्हणजे इन फ्युचर हांव परत सांगता म्हणजे फुडल्या एक पांच वर्सां उपरांत ह्युमन रिसोर्स हे जॉब खाती सगळ्यात वडले कॉर्पोरेशन गोवोरमेंटाचें आसतलें आणि सांगपाक खूप प्रावड फील जाता वीच इज जा अ सेल्फ सस्टेन कॉर्पोरेशन लोक स्वतःच्या पैशाचे उभे असलेले कॉर्पोरेशन इतर कॉर्पोरेशना न्ही तर आपण स्वतः जे असा हे आपण अर्निंग्स करता आणि आपल्या स्टाफाक पेमेंट दिता अशें आमचें कॉर्पोरेशन आसा तुमकांय प्रावड फील जाय ह्या आसा आपण निश्चीतच निश्चितच हांव तुमकां तुमचे बरे फ्युचर आवडित आणि तुमची ट्रे सक्सेसफुल ट्रेनिंग केल्याबद्दल आणि फॉर युअर जॉईनिंग म्हणजे बेस्ट विशेस थँक्यू वेल